सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम आणि जय भीम। मित्रांनो, न्याय संस्थेला मानवी समाजामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे, कारण माणसाची एक प्रवृत्ती आहे दुसऱ्या माणसावर वर्चस्व गाजवण्याची, त्याला कसंही करून आपला गुलाम करण्याची, आणि म्हणून अन्याय होतो, मानवी समाजातच होतो। इतर पशुपक्ष्यांमध्ये अन्याय नावाची गोष्ट, न्याय नावाची गोष्ट नाही आहे, पण माणसाला मेंदू आहे आणि म्हणून त्यांनी न्यायसंस्थेचं निर्माण केलं, त्याला राज्यसंस्थेचं बळ दिलं। तर आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय ज्याला म्हणतो आपण, आणि त्याचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे डी वाय चंद्रचूड हे मराठी गृहस्थ आहेत, आणि आपलं खूप त्यांचं प्रेम आणि आदर आणि त्यांच्या न्यायाच्या बद्दलच्या बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला सगळ्यांना त्यांच्याविषयी खूपच आदर आहे। असं असताना मध्ये एक दोन धक्के बसले, ते का बोलत आहेत काही कळत नाही। साधारणपणे न्यायाधीशाने फार भाषणं करायची नसते आणि त्याने सामाजिक संपर्क कमी ठेवायचा असतो, कारण सामाजिक संपर्कातून अनेक नातेसंबंध निर्माण होतात आणि त्याचा दबाव न्याय देणाऱ्यावर पडतो, आणि न्यायदेवता तर अगदी निरपेक्ष असली पाहिजे, ती अच्या बाजूनं बच्या बाजूनं असं नाही। आपलं संविधान आहे, ते संविधानाचा ग्रंथ हा संदर्भाला घेऊन, आजपर्यंत झालेले कोर्टाचे निर्णय संदर्भाला घेऊन त्यांनी न्याय द्यायचा असतो, आणि तो न्याय मिळणं हे फार महत्त्वाचं असतं समाजाचं, नाही तर त्याच्यामध्ये अराजक निर्माण होतं। न्यायसंस्था न्याय देण्याला असमर्थ ठरली तर बाहेर खाजगी न्याय देणारे गुन्हेगार तयार होतात, टोळ्या तयार होतात, गँगस्टर तयार होतात, ते बंदुकीच्या आधारे न्याय देतात, आणि म्हणून हे फार महत्त्वाचं पद आहे। पण आत्ता त्यांची दोन वाक्य जे आहेत त्यांच्याबद्दल आदर राखून हे म्हणावंसं वाटतं की ते खटकतात। पहिलं म्हणजे ते आपल्या गावी गेले, ते आता रिटायर होणार आहेत लवकरच काही दिवसात, म्हणून आपल्या गावी गेले ना, आपल्या त्या गावामध्ये यमाई ही देवी आहे आणि तिचे आपण भक्त होत असं त्यांनी सांगितलं। आता त्यांनी एक असं विधान केलं जाहीर त्या गावामध्ये, अयोध्येचं काम माझ्यापुढे आलं होतं, आणखीन आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो, म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं, आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालू असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा, आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल। त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे, आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या, आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल, तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून दे। बाबरी मस्जिदीचा निर्णय देताना काय निर्णय द्यावा असा प्रश्न पडला होता, निर्णय देता येत नव्हता आणि सुचत नव्हतं काही। मग मी देवाच्या ध्यानाला बसलो आणि देवाला सांगितलं आता ही तुझीच जबाबदारी आहे, आणि मग त्यांनी मला हा जो निकाल लावल्यानंतर की हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मस्जिद पाडली प्रार्थनास्थळ, म्हणजे अगदी गुन्हेगारीच कृत्य होतं ते, त्या निकालपत्रात म्हटलेलं आहे, आणि दिल्ली मात्र हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात, म्हणजे ज्या गुन्हेगाराने गुन्हा घडवला त्याच गुन्हेगाराच्या हातात त्याचं घर दिलं, म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा घातला आणि न्यायसंस्थेने दरोडेखोरांनाच सांगितलं घर तुमच्याच मालकीचं आहे, त्याला दरोडा म्हणायचं कशाला। आता तिथे मंदिर होत नव्हतं हेही सिद्ध झालं, हेही त्या निकालपत्रात म्हणले। त्याच्यातले जे 5 न्यायाधीश होते त्यापैकी चंद्रचूड एक होते, पण चंद्रचूड यांनी आपलं मत वेगळं असं म्हटलं नाही तेव्हा, त्यांनी सगळ्यांच्या बरोबर हाल हा केलं। पण आता जे सांगितलं की देवाज्ञेमुळे मी हा न्याय दिला, हे फार भयंकर आहे। आपलं संविधान जे आहे ते पूर्णतः जाती धर्म निरपेक्ष आहे, मग न्यायाधीशच जर धर्म मानत असतील, कारण हे या जागी जर मुस्लिम न्यायाधीश असते तर त्याने अल्ला ताला
स्मरून निकाल दिला असता, ख्रिश्चन असेल तर गॉडला स्मरून दिला असता, तर असं नाही करायचं आहे आपल्याला, हे ठरलेलं आहे. आणि जाती धर्माचं काही विचार न करता समोर आलेले कायदे आणि संविधान काय म्हणतं यानुसार त्यांनी द्यायचं आहे. पण यांना ही दाखवण्याची घाई का झाली की मी देवाज्ञेनं केलं, म्हणजे हा न्याय जो दिला तो मानवी नाही आहे. म्हणजे जसं आपले पंतप्रधान दम देतात, मी काय तुमच्यासारखा माणूस नाही, बायोलॉजिकल मी दैवी आहे, तसंच झालं नाही. हे देवाचा धाकच दाखवण्यासारखं आहे, नंबर एक. आणि नंबर दोन आहे, त्यांनी हा आज असं सांगितलं की मी हिंदू आहे आणि श्रद्धावान हिंदू आहे. आणि मग लक्षात येतं की त्याने मराठी माणूस गणपती बाप्पा मानतो, श्रद्धा आहे, तर ती त्यांच्या घरी करायला काहीच हरकत नव्हती, पण ते निकालात ती श्रद्धा आणतात. हे फार म्हणजे न्यायाचं जे तत्व, न्यायतत्व त्याच्याशी विसंगत आहे, त्याच्या विरोधी जाणार आहे. आणि दुसरं एक त्यांचं अलीकडचं विधान की तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल निवडणूक लागेपर्यंत दिला नाही, असं विचारलं. ते म्हणले न्यायालयांना विरोधी पक्षाचं, न्यायालय म्हणजे विरोधी पक्ष नव्हे असं त्यांनी बजावून सांगितलं की विरोधी पक्षांना असलेलंच न्याय असं कोण म्हणतं आहे की विरोधी पक्ष सारखाच न्याय दिला पाहिजे त्यांना सोयीचा असा, पण निरपेक्ष न्याय दिला पाहिजे. तुम्ही न्यायच दिला नाही, तुम्ही मांडी घालून बसलात. आणि एक एक पक्ष फोडले, ते आमदार बेकायदेशीर का कायदेशीर, आणि त्यावेळेच्या निकालपत्रात असं म्हणलं की गव्हर्नरची चूक आहे राज्यपालांची, त्यांनी असेंब्ली बोलवली. मग हे सगळं आहे तर ते टोकाला का नाही नेलं, चिन्ह काढून घेतले अधिकृत पक्षांचे. हे सगळं घोळ करत असताना तुम्ही जर निवडणुकीच्या आधी निकाल दिला असता तर त्याला अर्थ राहिला असता. आता विधानसभा बरखास्त झाल्यावर सुद्धा निकाल आलेला नाही अजून, आणि त्यात तुम्ही असं म्हणता मी विरोधी पक्षाच्या बाजूचा असावा अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही, बिलकुल नाही अपेक्षा कोणाची, पण तुम्ही सत्तापक्षाच्या बाजूचे आहात असंही नाही म्हणू शकत. पण ह्या ज्या तुमच्या दोन कृती आहेत की मी हिंदू आहे आणि म्हणून बाबरी मशिदचा निर्णय दिला, मला हिंदू देवतेने सांगितलं, यमाईनं सांगितलं, म्हणजे तुम्ही या हिंदुत्ववाद्यांना गुन्हेगार ठरवलेला असताना त्यांच्या बाजूने निकाल दिला, आणि तो का दिला हे लक्षात येतं की अनेक न्यायाधीश केव्हा चुकलेत, अगदी तुमच्या वडिलांचं. तर ते आणीबाणीच्या वेळेला जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे अशी एक याचिका होती. तर त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की मूलभूत अधिकार सगळे रद्द होतात, त्यामुळे जगण्याचा अधिकारही हा रद्द होतो. याचा अर्थ कोणालाही मारलं तरी चालेल. तर त्यावेळेला न्यायसंस्थेनं अपेक्षा भंग केला होता, आणि त्यावेळेला तुमचे वडील सरन्यायाधीश होते, आणि का दिला तर त्यांना करिअर इंदिरा गांधींच्या नजरेमध्ये वाईट राहायचं नव्हतं. तेव्हा ते सरन्यायाधीश नव्हते, पण सरन्यायाधीश व्हायच्या रांगेत होते आणि त्यांच्यापुढे खन्ना होते. आणि जर आपण काही असं बोललो तर आपण होणार नाही. आणि खन्नाने उलटा न्याय दिला त्या बेंचमधल्या बेंचमध्ये खन्ना आणि चंद्रचूड एकच याच्यावर होते. पण मग बाईनं खन्नांची सिनियरिटी अमान्य करून चंद्रचूडनं सरन्यायाधीश केलं. म्हणजे तुम्ही निकाल देताना स्वतःच्या करिअरचा विचार करतात, ही तुमच्या घरातली परंपरा आमच्या लक्षात आली ना. आत्ता तुम्ही असा निर्णय दिला आहे, त्याचं कारण असं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तुमचं करिअर कदाचित नष्ट केलं जाईल, पुढे काही तुम्हाला मिळणारच नाही कारण जे मोदी बसलेले तिथे. म्हणून तुम्ही मोदींना गणपतीला घरी बोलवता, एक मेसेज देता की मी कट्टर हिंदू आहे, आणि आत्ता दुसरा मेसेज देता की बाबरी मस्जिदच्या वेळेला मला देवाची आज्ञा झाली होती, देवाकडनंच मला आदेश मिळाला होता. हे सगळे करिअरचा बचाव करण्याकरता एका बाजूला झुकून न्याय दिला. न्यायाचा तराजू हा कुठल्याही बाजूला झुकलेला असता कामा नये,
नाहीतर त्याला दीड लांबीचं तर हाय काय कापूस मोजायचा आहे का, दीड किलो इकडे का 2 किलो इकडे का तिकडे, फार फरक पडत नाही. न्यायाचा तराजू काटेकोर असला पाहिजे. म्हणून आपल्या न्यायदेवतेला डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, ती समोर कोणीही बघणार नाही, पण न्यायाचा तराजू हा काटेकोरपणेच निर्णय देईल. तर तसा आपण दिला नाही, आपल्याला काहीतरी करिअर करायचं असावं असा संशय आल्याने आम्हाला अत्यंत क्लिक झालं की एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आपण मराठी माणूस आपण असे का वागलात. हे मराठी माणूस नावाची जी एक प्रतिमा आहे की कणखर बाणा, तर त्याच्यातील आपली परंपरा मराठी न्यायसंस्थेची, रामशास्त्री प्रभूने त्याच्यातलं हिरा मानला जातो, त्याने पेशव्यांना देहांताचं प्रायश्चित दिलं होतं. जर खून घडला आहे आणि खून घडायला तुम्ही कारणीभूत आहात, तर देहांताचं त्याने असं नाही दिलं की मी विरोधी पक्षाचा नाही आहे, मग मी पेशव्यांच्या नोकरीतला आहे, पेशवे माझं अन्न देतात, पेशवे मला काढून टाकतील, म्हणून पेशव्यांच्या बाजूचा निर्णय दिला की काही नाही तो खून नव्हताच, असं नाही म्हटले ते. त्याने देहांताचा प्रायश्चित दिला, हा मराठी बाणा आहे. आणि म्हणून रामशास्त्री प्रभूने हे सगळ्यांना आदराचं स्थान आहे. आणि तसेच तुम्ही झाला असता, कारण तुम्ही बॉन्डचा चांगला निर्णय दिला. भाजपने कसे दमदाट्या करून इलेक्ट्रल बॉन्डमधून मिळते, तर त्यावेळेला तुमचा मराठी बाणा हा रामशास्त्री प्रभूने यांच्या सुसंगत होता. आता मात्र तो डळमळीत झाला. इतकं जीवन निवृत्त झाल्यानंतर महत्त्वाचं असतं का, हा एक प्रश्न आहे. की जेणेकरून आपण एका मोठ्या स्थानाचं ग्रहण केलेलं असतानासुद्धा आपण लहान वागू शकतो, हा एक भाग. आणि दुसरा भाग की मी देवाचा आधार घेऊन न्याय दिला असं म्हणणं हे संविधानाला विसंगत नाही का, आणि संविधान हाच तुमचा ग्रंथ आहे, त्यालाच धरून तुम्ही दिलं पाहिजे न्याय, हा नियम नाही का, हे सगळे प्रश्न मनात पडलेले आहेत. आपण त्यांची उत्तरं द्या, नाही तर काय देतोच ना उत्तरं. गोगोईंनी जे हे दिलं सरन्यायाधीश असताना, बाबरी मस्जिद आणि अयोध्याचं मंदिर वगैरे, आणि त्याच्यानंतर त्यानं भाजपने राज्यसभेमध्ये हे दिलं, तर तुमचे सर्व सोयी सवलती सुख चालू ठेवण्यासाठी आपण न्यायसंस्थेचा त्या पदाचा वापर केला असा ठपका येतो, आणि हे चांगलं नाही.